एखाद्या राजकीय पक्षाला किंवा एखाद्या सरकारला ईडीचा वापर करून सरकार पाडता आलं असतं, मग तेलंगणामध्ये कधीही सरकार राहिलं नसतं, आंध्र प्रदेशमध्ये कधी सरकार राहिलं नसतं. काँग्रेसने गुजरातमध्ये ईडी चौकशी सीबीआय चौकशी केली, त्या चौकशी नंतर नरेंद्र मोदी साहेब सुद्धा पंतप्रधान झाले नसते, कारण मुख्यमंत्री असताना भिवून त्यांनी सरकार सोडले असतं. अशा गोष्टी कोण करतात जे भित्रे असतात. ईडीच्या चौकशीला कोणी घाबरत नाही. नारायण राणे साहेबांना तुम्ही 505 लावू नये म्हणून नारायण राणे साहेब घाबरले नाही. आमदार राणेला अटक केली, आता तर राणे अजून सक्रियतेने राजकारणामध्ये योग्य ते काम करतील. एखाद्या राजकीय पक्षाला किंवा एखाद्या सरकारला ईडीचा वापर करून सरकार पाडता आलं असतं, मग तेलंगणामध्ये कधीही सरकार राहिलं नसतं, आंध्र प्रदेशमध्ये कधी सरकार राहिलं नसतं. काँग्रेसने गुजरातमध्ये ईडी चौकशी सीबीआय चौकशी केली, त्या चौकशीनंतर नरेंद्र मोदी साहेब सुद्धा पंतप्रधान झाले नसते, कारण मुख्यमंत्री असताना भिवून त्यांनी सरकार सोडले असतं. अशा गोष्टी कोण करतात जे भित्रे असतात. ईडीच्या चौकशीला कोणी घाबरत नाही. नारायण राणे साहेबांना तुम्ही 505 लावू नये म्हणून नारायण राणे साहेब घाबरले नाही. आमदार राणेला अटक केली, आता तर राणे अजून सक्रियतेने राजकारणामध्ये योग्य ते काम करतील.